नमस्कार, शुभ सकाळ। एबी मराठी न्यूज मध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे। उजनीनं काल 50 पूर्ण केल्यानंतर 100 त्या ठिकाणी आपली वाटचाल सुरू केली असून रात्रीत 2% इतका पाणी साठा वाढला आहे। मात्र घाटमाथ्यासह वरील धरणांवरती पावसानं विश्रांती घेतल्यानं दौंडचा विसर्ग कमी कमी होत चालला आहे। आज सकाळी 6 उजनी अपडेट मी आपल्याला देणार आहे। आज सकाळी 6 उजनीचा एकूण पाणी साठा हा 91.64 TMC इतका झाला असून उपयुक्त पाणी साठा हा 27.98 TMC म्हणजेच जवळपास 28 TMC इतका झाला आहे। तर उजनीत काल सायंकाळी 6 आज सकाळी 6 2% पाणी साठा वाढला असून सकाळी 6 उजनीची टक्केवारी ही 52.22% इतकी झाली असून काल सायंकाळी ती 50.35% होती। म्हणजे 12 2% वाढ झालेली आहे। मात्र घाटमाथ्यासह वरील धरणांच्या परिसरामधला पाऊस काल दिवसभरामध्ये पूर्णपणे थांबला होता आणि त्यामुळे दौंडचा विसर्ग हा कमी कमी होत चालला असून आज सकाळी 6 दौंड येथून उजनीमध्ये 14,757 चा विसर्ग येत आहे। तरी सुद्धा उजनी आज सायंकाळपर्यंत 55% त्या ठिकाणी जाईल अशी अपेक्षा आहे। उजनी धरणातून सिनामाडा उपसा सिंचन योजनेसाठी 222 आणि दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 विसर्ग जो आहे तो जातो आहे। मात्र परतीचा पाऊस अजून बाकी आहे। दौंडचा विसर्ग जरी कमी होत चालला असला तरी सुद्धा परतीचा पाऊस त्या ठिकाणी जोरदार बरसेल आणि उजनी धरण 50 पार केले आहे ते शतक पार करेल हीच आपल्या सर्वांची अपेक्षा आहे। आणि आता सर्व लक्ष आपलं परतीच्या पावसाकडे असणार आहे। उजनी 100% व्हावी आणि उजनी धरणामधून त्या ठिकाणी 2,00,000 हेक्टर पिकांना वर्षभरासाठी पाणी मिळावं यासाठी आता आपल्या सर्वांचं लक्ष हे परतीच्या पावसाकडे असणार आहे। उजनी आणि उजनीच्या वरील धरणाच्या विश्वसनीय अपडेटसाठी आपण पाहताय एबी मराठी न्यूज।